की सकाळी सेटवर जेव्हा कारनी जातो त्यावेळेला दोन्ही बाजूला शेत असतात आणि असं शांतपणे आपण जात राहतो, तर हा एक वेगळा अनुभव खरं तर मिळतो आहे जो आपण मुंबईमध्ये कम्प्लिटली मिस करतो की असं होऊच शकत नाही. पण दुसऱ्या बाजूला असं होतं की रात्री 8:30-9 शूटिंग संपल्यानंतर सगळंच संपलेलं असतं, बाहेरचं बंदही झालेलं असतं. मग त्यावेळेला थोडीशी मुंबईची आठवण येते की अरे यार गेलो असतो इनऑर्बिटला वगैरे. नमस्कार, मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मेळ्यावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कलर्स मराठीवर एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते जिचं नाव आहे इंद्रायणी, आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका स्वानंद बर्वे आणि नवोदित अभिनेत्री स्वाती काळे. हाय, कसे आहात? हॅलो, मस्त. तू कशी आहेस? मस्त. खूप खूप स्वागत आहे दोघांचंही कलाकृती मीडियावर, आणि सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन, पहिली मालिका आहे त्यासाठी. आणि स्वानंद, मला असं वाटतं की तू जसं मगाशी म्हणालास की तुझा अक्कलकोटपासूनचा प्रवास आता पंढरपूरपर्यंत येऊन थांबलाय, मला असं वाटतं की हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद असावा. काय सांगशील, पहिलं एक इतका ब्रेक एक छान झालेला आहे, मस्त मोठा. मला आधी सांग त्या ब्रेकमध्ये काय काय केलंस साधारण? नाही, छान घरीच होतो मी आणि कोकणात गेलो जरा फिरायला आणि मुलाबरोबर खूप वेळ चांगला घालवला आणि अगदी रिलॅक्स केलं, काहीही वेगळं केलं नाही. आणि 2-3 महिन्यात आता परत काम सुरू झालेलं आहे. येस स्वाती, पहिलीच मालिका आहे आणि तू बघाशी जसं म्हणालीस की तू याआधी फारसं काम केलेलं नाहीयेस, ह्या मालिकेचा प्रवास कसा आणि कधी सुरू झाला? तो पहिला फोन, पहिली ऑडिशन, काय कसं होतं सगळं? काही नाही गं, या सिरियलमध्ये स्वानंद होता आणि मग मला तेव्हा कळलं की या मालिकेमध्ये याच्या बायकोचं कास्टिंग आणि इतर कास्टिंगचंही होणं बाकी आहे. मग मी त्यांना प्रोफाईल पाठवलं आणि देन मला कॉल आला 1-2 दिवसानंतर आणि माझा का प्रवास सुरू झाला. स्वानंद, जुनी भूमिका जरी संपली असली चोळप्पांची, तरी सुद्धा चोळप्पा महाराजांना अजूनही लोक तितकंच मिस करतात. म्हणजे अजूनही मला असं वाटतं आपण मागच्याच जो एक इंटरव्ह्यू केला होता तो अजूनही लोक बघतात, अजूनही त्याच्यावरती कमेंट्स येत आहेत. मला सांग, त्या भूमिकेचा प्रवास कट्टू आत्ताची ही भूमिका, साधारण काही साम्य आहे का दोन्ही भूमिकांमध्ये? नाही, मी तुला खरं सांगू का की मला असं वाटतं की एक कॉस्ट्युमचं साम्य आहे असं मला वाटतं, पण ॲक्टर म्हणून त्याच्यामध्ये बराचसा वेगळेपणा जाणवतो मला. एक तर ही आत्ताच्या काळातली भूमिका आहे, म्हणजे व्यंकट बुवांच्या खिशात मोबाईल आहे, आत्ताच्या काळात हे सगळं घडतं. दुसरी गोष्ट, चोळप्पांचं संपूर्ण व्यक्तिमत्वच स्वामी जे म्हणतील ते तसं, स्वामींच्या पूर्ण भक्त असं होतं. व्यंकट बुवा मात्र पूर्णपणे सांसारिक आहेत, म्हणजे त्यांना बायको आहे, मुलगा आहे, त्यांना त्रास देणारा त्यांचा मोठा भाऊ आहे, ती वहिनी आहे. आणि आत्ताच्या काळातली एकंदरीत गावात चालणारं राजकारण आहे, कीर्तनातले वादविवाद प्रवाद आहेत आणि इंदू आहे, म्हणजे तो एक लहान मुलाचा दुवा आहे. तर ती मालिका ही एका ठराविक काळापुरती किंवा त्या याच्यामध्ये बंदिस्त होती, कारण स्वामी चरित्रच ते होतं. हे पूर्णपणे फिक्शन आहे, आत्ताच्या काळातलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक शेड्स आहेत. दुसरी गोष्ट अशी की मी आत्तापर्यंत अतिशय प्रमाण भाषेतल्या भूमिका केल्या, म्हणजे जसं मी बोलतो तसंच मी हे करायचो, पण आत्ता तसं नाही आहे. याच्यात मला थोडासा किंचित तो एक ग्रामीण कीर्तन करायचा हा बाज असा बोलायला मिळतो, तर तेही माझ्यासमोर खरं तर एक चॅलेंजच आहे, म्हणजे तसं बोलणं, कारण मी काम केलेलं नाही आहे तसं आत्तापर्यंत. तर असे अनेक चॅलेंजेस चोळप्पा आणि यांच्यामध्ये आहेत, पण हो, आजही कुठेही ते अजून चोळप्पा लोक विसरलेली नाहीत हे तितकंच खरं आहे. मला सांग की म्हणजे खरं तर आत्ता आपण इंद्रायणीबद्दल बोललं पाहिजे, पण त्या व्यतिरिक्तही मला आवडेल विचारायला, तर इतक्या दिवसांनी आपण भेटलोय, ज्या दिवशी तो शेवटचा सीन झाला तुझा, त्यानंतर साधारण काय काय प्रकारचे मेसेजेस, कशा कशा प्रतिक्रिया आल्या तुला? नाही, खूपच लोकांना ते खूप फील झालं होतं, सेटवर खूप फील झालं. म्हणजे माझ्या त्या शेवटच्या सीनचा एक व्हिडिओ खरं तर आम्ही तयार केलेला आहे आणि लोकांना खूप ते वाईट वाटत होतं की चोळप्पा गेले. आणि ते सीन खरं तर ते 7-8 दिवस खूप वेगळे होते, फार इमोशनली ते सगळं शूट झालं होतं, तू आली होतीस म्हणून. ते सगळं संपल्यानंतर मी अक्कलकोटला गेलो
माझा रोल संपल्यानंतर एक 4-5 दिवसातच मी अक्कलकोटला गेलो आणि अक्कलकोटमध्ये सुद्धा लोकांना इतकं ते भरून आलेलं होतं आणि मी चोळप्पांच्या वंशजांना भेटलो, त्यांच्या घरी मी गेलो होतो आणि मला म्हणाले अहो तुम्ही काय काम केलं आणि कसं मी सांगू, आणि त्यांनी मला अगदी त्यांच्या घरातलं सोहळं नेसायला दिलं आणि ते म्हणाले की तुम्ही आत थेट समाधीपर्यंत जा स्वामींच्या आणि समाधीचं दर्शन घ्या. आणि मी तिथे ते सोहळं बदलत होतो तर ते येऊन म्हणाले या खोलीत अनेकदा स्वामी वावरलेले आहेत जिथे आत्ता तुम्ही हे करते. तर म्हणजे आता या अनुभवांचं काय करणार, हे प्राइसलेस आहेत. तर खरंच आहे, म्हणजे तो एक वेगळाच प्रवास होता. भाग्य आहे रे खरंच, म्हणजे मला ऐकताना काटा आला अंगावर, किती छान गोष्ट आहे. सांग तू आधी ह्याची मालिका पाहिली असेल किंवा ह्याच्या अनेक भूमिका पाहिल्या असतील. मालिकेमध्ये इतरही अनेक कलाकार आहेत, सगळ्यांबरोबरचा पहिला दिवस कसा होता? खूप प्रेशर होतं माझ्यावर, रादर आजही ते आहे. पण मी तुला सांगू का की मला स्पेशली अनिताने आणि याच्याबद्दल मी असं, बेसिकली आम्ही दोघं रूममेट्स आहोत मुंबईमध्ये, सो याच्यासोबत मी कम्फर्टेबल होते. पण मला अनिता आणि संधी, मला खूप प्रेशर आलं होतं किंवा विनोद सर, पण त्या सगळ्यांनी मला अतिशय कम्फर्टेबल केलं, अनिताने स्पेशली. आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं आहे मला. मी मग अशी म्हणाले जसं की अगदी कॅमेरा टेक्निक्सपासून ॲक्टिंग स्किल्सपर्यंत आणि मग जागा कशा घ्यायच्या, मग डायलॉग्स कसे म्हणायचे, ह्या सगळ्याच गोष्टी मी शिकते. आणि आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये असं वातावरणच नाही आहे की ती कोणीतरी सेलिब्रिटी आहे किंवा याने काहीतरी फार मालिका केल्या, संदीपने काहीतरी फार काम केलं, हे वातावरण नसल्यामुळे मला अतिशय कम्फर्टेबल आणि छान वाटतं. आणि शिकतोय आम्ही सगळेच, मी खूप जास्त शिकते सगळ्यांकडून, सो मजा येते. नव्या भूमिकेबद्दल बायकोची काय रिॲक्शन होती किंवा मुलगा काय म्हणाल? आता मुलगा मला वाटतं थोडा आता मोठा झाला असेल तर त्याला तर कळत असेल की बाबा बाबा स्क्रीनवरती दिसतात. तुला स्क्रीनवरती बघितल्या ती त्याची काय रिॲक्शन असते? आजच मला तो, आत्ता मी या कॉस्ट्युममध्ये असताना मी हॉटेलवर थांबलो होतो तेव्हा तिथे तो भेटायला आला होता मला आणि तो माझ्याकडे असं बघत राहिला, तो म्हणाला हे ही कसल्या मण्यांची माळा घातली आहेस तू. तर त्याला फार छान वाटतं आणि आता सध्या त्याला मी सतत बाबा कुठे असतो मुंबई, बाबा कुठे असतो मुंबई, आता त्याच्या तोंडी बाबा कुठे गेलाय नाशिक असं एक हे आहे. आणि बायको म्हणाली काय रे तू परत धोतर आणि भेट्यामध्येच दिसणारेस का, पण ठीक आहे तुला काहीतरी कीर्तनाचं आणि हे करायला मिळतंय थोडंसं गाणं. मी फार पूर्वी गाणं शिकलेलो आहे 1-2 वर्ष, तर माझी आई फार चांगली गाते म्हणजे ती शिकलेलीच आहे, तर त्यामुळे मला हे आणि मी खूप वारकरी कीर्तन ऐकलं आहे, मला खूप म्हणजे मी बाबा महाराज सातारकरांची तर खूप कीर्तनं जाऊन जाऊन ऐकलेली आहेत, मला ते सगळं ते म्युझिक त्याचे वातावरण तयार होतं ते खूप आवडतं. तर त्यामुळे एकंदर मला मजा येते आणि घरातल्यांची प्रतिक्रिया खूप चांगली आहे त्याच्यावर. तू काय सांगशील, पहिल्यांदा ज्यावेळेस प्रोमो आउट झाला तेव्हा काय घरच्यांची प्रतिक्रिया होती? पहिल्यांदा तुला पाहिलं त्यांनी, खरं सांगू का मला कोणी ओळखलंच नाही अगं, मी इतकी वेगळी दिसते यामध्ये, त्यामुळे सगळे असे की तू तू आहेस वगैरे असं सगळ्यांना कोणाला एक तर विश्वास बसत नव्हता पहिली गोष्ट. आणि त्यामुळे हीच रिॲक्शन होती की अगं तू ओळखूच येत नाही आहेस, तू फार वेगळी दिसतेस यामध्ये. चांगलं आहे ना, पण मला वाटतं ती त्या भूमिकेची एक दुसरी पोचपावती पण असू शकते की ती भूमिका तुझी इतकी वेगळी असणार आहे. लुक केलाय तो खूप छान, म्हणजे आमच्या सगळ्यांचेच लुक अतिशय काळजीपूर्वक डिझाईन केले गेले आहेत की प्रत्येकाला गोंधण वेगळं दिलेलं आहे. हा हो, किंवा माझी ही बुगडी आहे यामध्ये, किंवा एक वेणीची एक वेगळी पद्धत, साड्या माझ्या चेकच्या साड्या असतात सगळ्या आणि त्याच्या अजून वेगळ्या, तिला पॅच असलेले ब्लाउजेस यांचे खूप लुक आहेत दोघांचे, पण मुलांचे वेगळे, इंदूचे खूप फ्रॉक्स आहेत. सो फार फार मस्त केलं हे सगळं. सो ही त्या कॅरेक्टरचीच एक वेगळेपण आहे, त्यामुळे पण ते असं होते की अरे तू ओळखत नाहीयेस, पण सगळ्यांना खूप आनंद झाला कारण मी पहिली मालिका आहे, सो सगळे खूप खुश झाले. मगाशी जसं सर म्हणाले किंवा अनिताताई म्हणाली की तुमच्या सेटवरती संध्याकाळी तुम्ही म्हणालास की तुम्ही छान तिकडे टाळ मृदुंग किंवा भजन असतं किंवा ओव्या गाता तुम्ही सगळेजण, मला सांगा ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक आपण ना आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी नाही घडत, किंवा कुठेतरी आपण असं बघायला गेलं सगळ्या गोष्टी डोक्यातल्या बाजूला ठेवून एक विचार केला सगळ्याच्या लांब जाऊन की आपण हे सगळं लहान असताना केलेलं आहे आणि आताच्या जगात आपण हे सगळं मिस करतोय की ते कुठे
कुठेतरी हरवून जात आहे. मला सांगा किती लहान असताना हे सगळं तुम्ही केलं आणि किती आठवणींमध्ये रमलात तुम्ही? नाही, खूपच रमलो. लहानपणी मी खूप वर्ष म्हणजे मी शाळेत रमणबागेत होतो, इथे पुण्याचाच आहे मी, तर मी खूपदा वारीला जायचो म्हणजे आळंदी ते पुणे असं आहे. तर ते वातावरण किंवा मी माझा आजोळ वाईच आहे तर वाईला मी जायचो. आमचा वाडा होता तर तिथे दिवाळीच्या सुट्टीत गेलं की पहाटे काकड आरत्या असायच्या देवळांमध्ये, अजूनही असतात पण ते सकाळी असं एक ते वेगळं वातावरण हे होतं. आणि काय झालंय खरं तर की ऑलमोस्ट आता ही माझी चौथी मालिका आहे पण स्वामी मी 3 वर्ष केलं, त्याच्या आधी सिंधू, त्याच्या आधी देवा शपत. सो काम करायला सुरुवात केल्यापासून मी साधारण मढमध्येच काम करतो. आणि मीठ चौकीच्या सिग्नलला मी 1-1.5 तास थांबतोच आहे, म्हणजे हेच चालू आहे माझं. तर आजूबाजूचं ते सगळं मुंबईचं वातावरण म्हणजे मी मिस करतोय फ्रँकली मुंबईला वेगवेगळ्या कारणांसाठी, पण नाशिकमध्ये इतकं शांतता आहे. गोदाकाठी हो, म्हणजे आता गोदाकाठी की सकाळी सेटवर जेव्हा कारनी जातो त्यावेळेला दोन्ही बाजूला शेतं असतात आणि असं शांतपणे आपण जात राहतो, तर हा एक वेगळा अनुभव खरं तर मिळतो आहे जो आपण मुंबईमध्ये कम्प्लिटली मिस करतो की असं होऊच शकत नाही. पण दुसऱ्या बाजूला असं होतं की रात्री 8:30-9 वाजता शूटिंग संपल्यानंतर सगळंच संपलेलं असतं, बाहेरचं बंदही झालेलं असतं. मग त्यावेळेला थोडीशी मुंबईची आठवण येते की अरे यार गेलो असतो इनऑर्बिटला वगैरे, किंवा मग घरी काहीतरी केलं असतं पण दोघांनी. हा, तर अशा खूप मिश्र भावना आहेत पण एक वेगळा अनुभव आहे हा की नाशिकमध्ये काम करणं, कारण कधीच केलेलं नाही मुंबईच्या बाहेर काम. सो क्या बात आहे, मला खूप छान वाटलं तुम्हाला दोघांची गप्पा मारून. आणि अर्थात या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली आहे तितकीच आमचीही वाढली आहे, त्याच्यामुळे मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. लवकरच मालिका सुरू होते. जाता जाता स्वानंद, तू जसं मगाशी म्हणालास की तुझी ह्यातली भूमिका आहे त्याला एक वेगळाच ठसका आहे, त्याच स्टाईलमध्येच त्याच एका ठसक्यामध्ये जाता जाता सगळ्यांना काय कसं सांगशील? विठुराया आपल्या सगळ्यांचा पाठीराखा आहे आणि याची प्रचिती अनुभवण्यासाठी 25 तारखेपासून 7:00 पाहायला विसरू नका इंद्रायणी फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद, थँक्यू. रसिक हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.